समाजरत्न स्वर्गीय मारुतराव नारायणराव पिसाळ यांनी आपला देह सत्कारणी पडावा म्हणून देहदान करून भावी पिढीपुढे आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी दरवर्षीप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्यशोधकीय विवाह सोहळा यशवंतग्राम कावलगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच संपन्न झाला. यावेळी प्राध्यापक यादव सर यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वास अनुसरून मार्गदर्शन झाले. दुपारी 1 वाजता चिरंजीव श्याम आणि वधूची सोका शीतल वर चिरंजीव सोनाजी आणि वधूची सोका जना हे दोन जोडपी विवाहबद्ध झाली. यांचा विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. जयंतीस आणि सत्यशोधकीय विवाह सोहळ्यास असंख्य मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कावलगाव येथील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पार पाडला. या प्रसंगी वधूवरांची लग्नवरात जुन्या चाली रीतींना फाटा देत बैलगाडीतून साध्या पद्धतीने वाजत गाजत काढण्यात आली. या सोहळ्याचे तालुक्यासह जिल्हाभरात कौतुक होत असून नारायण मारुतराव पिसाळ यांनी वडिलांच्या इच्छेची खऱ्या अर्थाने इच्छापूर्ती केली असेही नारायण पिसाळ यांच्याही कौतुक उपस्थित जनसमुदायांनी केले. सदरील कार्यक्रमास प्राध्यापक माथले, प्राध्यापक श्यामसुंदर वाघमारे, प्राध्यापक आनंद इजेगावकर, प्राध्यापक संजय वालघाटे, प्राध्यापक संजय बालाघाटे, प्राध्यापक मरगिळ, प्राध्यापक मरगिळ प्रमुख म्हणून होते. हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी सुभाषराव पिसाळ, गंगाधर पिसाळ, हनुमंते सर, शिवाजी पिसाळ, मारुतराव नाना यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. पिसाळ नानाच्या संदर्भाला आपल्याला घेता येईल. आधुनिक काळाचे परिवर्तनवादी सत्यशोधक माननीय पिसाळ नानाच्या माध्यमातून होत असलेला हा सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा आणि सत्यशोधक विवाह सोहळा अपरिहार्य आहे म्हणून सत्यशोधक याच्या संदर्भाने ज्योतिराव मांडण्यासाठी जे मंगलाष्टक रचले आणि त्या मंगलाष्टकाचा अभिप्रेत अर्थ सांगितला. नवरी नवरदेव पहिल्या मंगलाष्टकात नवरीला सांगेल की समाजाच्या नियमाला प्रमाण मानून आपलं कुळ चालू आणि आपण सत्याने आपले आयुष्य वर्तन करू. पिता का हव्यात तुम्हाला? मी तर स्त्रीला माझ्या बरोबरीची मानणाऱ्या पैकी आहे. आणि मग असा करार जमा होतो तेव्हा चौथ्या मंगलाष्टकामध्ये नवरी नवरदेवाला म्हणते, तू जर समतावादी विचाराचा असतील, स्त्रीला अधिकार देणारा असतील, तुला बरोबरीची मैत्रीण म्हणून माझी निवड करत असतील तर या सगळ्या समाजाच्या समोर तुझ्या घरात मी मार टाकायला तयार आहे. अशा पद्धतीचा विवाहामध्ये एक विचाराचा करार राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने सत्यशोधक विवाहामध्ये मांडलेला आहे. आणि मग शेवटचं मंगलाष्टक आपल्या सगळ्याच्या वतीनं नवरी आणि नवरदेवाला एक आशीर्वाद म्हणून पब्लिकनं म्हणलेले तुम्हाला आभार मानायचे असतील तर तुमच्या मायबापाचे माना. आपण नवरी नवरदेवाला म्हणतो तुम्हाला आभार मानायचे असतील तर आपल्या मायबापाचे आभार माना. मदत करायची असेल तर म्हाताऱ्या माणसाला, वृद्धाला, पंगू पांगळ्यांना, आंधळ्याला मदत करा. तुम्हाला लेकरबाळ होतील त्यांना शिक्षण शिकवा आणि विद्वान करा. आणि असं कराल याचा आनंद आम्हाला होतोय म्हणून आम्ही तुमच्या दिशेनं पुष्पाची वृष्टी करतोय. मी मागे सांगितलं की सत्यशोधक विवाहामध्ये आक्षिदा पुष्पाचा आहे, तांदळाचा किंवा ज्वारीचा नाही. आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं म्हणजे पुन्हा पडतं, एकदा सांगून पडत नाही. मी गेल्या वेळेस हिशोब दिला होता, एका लग्नात तांदूळ किंवा ज्वारी 20 किलो उडत असली, एका गावामध्ये 20 लग्न होत असली तर 20 गुणिले 20 बरोबर आहे 4 क्विंटल. एका तालुक्यात 100 गावं असतील तर 4 क्विंटल गुणिले 100 बरोबर आहे 400 क्विंटल. एका जिल्ह्यात 10 तालुक्यात 100 गुणिले 10 क्विंटल. भुके पाहायची, भुकेने मरणारी माणसं ज्या राष्ट्रामध्ये आहेत त्या राष्ट्रामध्ये ज्वारी आणि तांदूळ उडवण्याची परंपरा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनाही आवडली नाही आणि माननीय मारुतराव पिसाळ नामांनाही आवडली नाही. म्हणून तांदूळ किंवा ज्वारीचा आशीर्वाद न वापरता मुलांचा आशीर्वाद वापरणं आवश्यक आहे. नातं लावून ते आपल्या आईवडिलाबद्दल प्रेम व्यक्त करते आणि म्हणूनच माणसाला असं वाटतं की शेवटी मुलगी आपल्याला जीवनाचा अंतिम विदाई करत असताना, जीवनाची अंतिम विदाई होत असताना निश्चितपणानं आक्रोश करून डोळ्यावर असून धरत असते, यातच जीवन सार्थक आहे. आणि हाच अर्थ मामाने या गावामध्ये रुजवला. त्याच्याबद्दल मामाच्या या पूर्ण विचाराला मनापासूनचा मानाचा मुजरा करतो आणि मी थांबतो. प्रतिनिधी विनायक देसाई, न्यूज टुडे 24, चुडावा.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।